औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार विक्रम काळे, भाजपचे उमेदवार सतीश पत्की यांच्यासहित 30 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी क्रांती चौक इथून मिरवणूक काढून विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेता धनंजय मुंढे, आमदार सतीश चव्हाण, आमदार भाऊसाहेब चिकडगावकर, काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार आदींची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सतीश पत्की यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंधारण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर, आमदार अतुल सावे, आमदार संभाजी पाटील लोणीकर, महापौर भगवान घडामोडे, भागवत कराड, शिरीष बोराळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शिक्षक बचाव संघर्ष समितीचे उमेदवार औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अवघे 5 मिनिट शिल्लक असताना शिवसेनेचे उमेदवार गोविंद काळे यांनी धावत पळत येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही हे स्पष्ट झालं. उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची उद्या छाननी करण्यात येणार आहे. 20 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.